ए पिवड्या, गुड दे बाबू, मला गुड दे, जाड नाही, मला गुड दे, गुड दे, गुड गुड गुड. खाली पडलं, द द यो, ओके, गुड दे, गुड, थँक्यू. आलं माझं पिलो. कॅमेरात बघ बाबू, कॅमेरात बघ, हो कॅमेरात बघ, स्माइल कर, स्माइल 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 केली. ओके, डान्स कर, थोडा डान्स कर, डान्स कर, नाचो नाचो, नाचा नको. ओके, टेक इट दिस. ओके, थँक्यू मन, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत? तर मित्रांनो, विषय जास्त काय खोल नाही. हे एक इलेक्शन लागले, 4 वेळेस घरा पूर्ण जातंय. ह्याला चिन्ह द्या, ह्याला वोट द्या, त्याला हे करा, वाईट आला. आलाच बघा, वाईट आला मला. थांब थांब बाबू, आलेच बघ, घंटी वाजत आली. काय माणसाने काय करावा, बिहून उठलं मी, झोपेत नाही एकदा तर. दारात ना चाला भोंगा. ती काय घेतलं नाव कशाचं, तुतारी फुका तुतारी. खापकीनं उठलो, झोपेत नाही, बिहलो मी. काही रिक्षावाले 4-4 वेळा हिंडत त्या दरवाज्यातनं, तिकडून जात्यात, हिकडून येतात, तिथून गेली, हिकडून येतात, तिथून गेली, परत पलीकडल्या चौकातनं, आणि दोन्हीकडे भोंगे लावल्यात असे, हिकडून भोंगा, तिकडून भोंगा. म्हणलं आता पुढं गेलाय तर मागणं आवाज येणार, तरी मागणार रिक्षाला भोंगा आहे, पुढं आला की पुढं भोंगा या. काय ग बाबू, थांबू. हा, जा त्या तुतारीवाल्याला जरा सांगून येजा, पलीकडे जा म्हणून इथं आम्ही व्हिडिओज बनवतोय. काय सांगायचं होतं माझ्या ध्यानातच, ध्यानात नाही गेलं. काय सांगायचं होतं पूजा? हा, ते सांगायचं होतं. काय, कसला विषय सांगायचा होता मला? अरे देवा, ह्याने लागले डोकं खाल्लंय माझं. घराघरात नाही आम्हाला, घराघरात काय पाहिजे. काल पण इथं त्याने डिस्टर्ब केलं, परवा पण केलं, रोज एकाच ठिकाणी किती वेळा एका मंदिरात इकडं प्रचार करशील मला. तर विषय 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 काय होता, विषय काय होता, थांबा माझ्या आपी दे बाबू, आपी दे. हा, विषय हा होता की तुम्ही आत्ता जवळजवळ 1-2 वाजले आणि सकाळपासून तुम्ही म्हणजाल की ब्लॉग नाही आला, पांडूचा ब्लॉग नाही आला. काही लोक वाट पण बघत बसलेले असतील. ब्लॉक कुठल्या कारणामुळं नाही आला मी तुम्हाला सांगतो. हे बघा, ब्लॉक या कारणामुळं नाही आला, मोबाईलमुळं. आता म्हणजे मोबाईलला काय झालं, तर मोबाईल हा आहे, मोबाईल जवळजवळ 1,80,000 वैत याचा मी इन्शुरन्स काढला, 28,000 जवळजवळ 2,10,000 मोबाईल आहे. आणि ह्याला 1 वर्षही झालं नाही. मी माझ्या लास्ट बर्थडेला घेतला होता जून महिन्यात, आणि आता एप्रिल चालू आहे, जूनला अजून 2 महिने टाईम आहे. 10 महिन्यामध्ये मोबाईलची तुतारे वाजले. हे बघा, डिस्प्ले शो होय नाही, सगळं चालतंय, डिस्प्ले शो होय नाही, पण सगळं चालून उपयोग काय, डिस्प्लेच आंधळाचे माणूस तर जाईल कुठं. थांब बाळा, ते एकतर तुतारे डोकं खाले तू खाऊ नको. हा, तर हा मोबाईल झालेला आहे खराब. आयफोन वर्ल्ड ब्रँड मोबाईल, दुनियात भारी आयफोनची स्वारी. आयफोन म्हणलं की ब्रँड खतरनाक इम्प्रेशन्स ह्या त्या गोष्टी. 1 TBचा आहे, 1 TB, 1000 GB डाटा याच्यात. आता सध्या 1000 GB डाटाचं ह्याच्यात कॅपॅसिटी आहे याची, आणि माझा एवढा डाटा याच्यात गुंतून बसला आहे, काय करायचं सांग आता. आता याचा इन्शुरन्स काढला आहे मी, इन्शुरन्स काढला आहे, त्याच्यामुळं टेन्शन नाही आहे. 15 दिवसामध्ये हा नीट पण करून भेटेल, आणि नवीनसुद्धा भेटतो पीसला पीस.
तर मी पीसला पीस घेणार आहे नवीन, तर बघूया मी जाणार आहे शोरूमला पीसला पीस घेणार आहे हा. पण 15 दिवस लागते आता हे बघा, मेसेज बिसेज येत आता चालूच आहेत मेसेज बिसेज, त्याच्यामुळं माझा ब्लॉग काय आलेला नाही. नंतर हा दुसरा मोबाईल मी थोडासा मॅनेज करून याच्यावरती ब्लॉग वगैरे बनवतो आहे, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे मला बऱ्याच कमेंट अशा येत होत्या की तुम्ही एवढं सगळ्या गोष्टीकडे खर्च करता, हे घेता ते घेता, आणि तुम्हाला फ्रीज आणि टीव्ही आणि कूलर आणि ह्या त्या गोष्टी घ्यायला, वॉशिंग मशीन घ्यायला पैसे नाही, तर इथं तिथं पैसे देता वगैरे. तर एवढी कशी करते, एवढी लय भारी करते. तर काय लोक कमेंट असे करत होते की दादा अतिशय गरीबातल्या गरिबांकडे सुद्धा सगळ्या वस्तू आहेत, फ्रीज म्हणा, कॉमन गोष्ट आहे घरातले फ्रीज वगैरे ह्या त्या गोष्टी, तुम्ही का घेत नाही तर एवढे पैसे कमवता. मी एवढे पैसे म्हणजे काय, मी भरमसाठ पैसे कमवत नाही, भले मोठे थोडेफारच कमवतो पैसे, पण त्याच्यातून माझा जो खर्च आहे तो खर्च भरपूर होतो, कारण बारामतीमध्ये राहतो आपण, माझा महिन्याला 1,00,000 रुपये खर्च होतो, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, घराचं भाडं, गाडीचा हप्ता, मोबाईलचा रिचार्ज, ह्याचा EMI, त्याचं ते, ह्या त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी, शूटिंगचा खर्च आहे, त्या जास्त पैसे उरत नाहीत, जे उरतात त्याच्यात मी थोडंसं सेविंग वगैरे करून काहीतरी जागा वगैरे घ्यायचं चाललं आहे बारामतीमध्ये. त्याच्यामुळं फ्रीज किंवा इतर काही गोष्टी घरातल्या ज्या काय असतात, हे स्वतःचं घर नाही आपलं, त्याच्यामुळं जास्त नेसेसरी समजत नाही, मी त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देत नाही. तर पण लागणाऱ्या वस्तू आहे, तुम्हाला माहिती आहे फ्रीज लागणाऱ्या वस्तू घेऊया आता, 1-10-15 दिवसानंतर घ्यायचे, फ्रीज पण घ्यायचं आहे, सगळ्या गोष्टी हळूहळू करायच्या. आता एकदमच घ्यायला काय भले मोठं पैसे नाहीत माझ्याकडे. आता कसं होते ग बस येतो तू, ग बस पुढे तिथं झाड, घरीच झाड, ग बस येतो का ठेवतो, येत ठेवत. फुलं कुठे गेली त्याची, काय झाडाची? बर पूजा तुला सांग, एकदा सांग काय घ्यायचंय, सगळं घेतो, फ्रीज कूलर वॉशिंग मशीन. मला म्हणल्या पांडूला सांग टीव्ही घ्यायला. टीव्ही देवा रे देवा, तुला अशीच आत्या म्हटल्या पांडूला सांग, म्हणलं बरी सांगते. टीव्ही नाही म्हणलं तर 30-40 हजार रुपयाचं टीव्ही असते, फ्रीज नाही म्हणलं तर 5-25 हजाराचं असते, कूलर वॉशिंग मशीन आहे म्हणलं 10-15 हजाराचं असते, कमीत कमी 60-70 हजार रुपये जातील. नवीन घर बांधल्याच्या नंतर मग बघा तुम्ही सगळ्या गोष्टी घरामध्ये कशा येत्यात आणि काय काय आणतोय. मग मी नवीन घर बांधल्यावर आता तुम्ही म्हणचाल कधी बांधचा, कधी बांधायचं घर, मीच विचारते त्यांच्या आधी कधी बांधायचं. कशी गप्प बसतीचा पाय खाल्ल्या, कधी घर बांधायचं, घर बांधायचं आहे मित्रांनो, सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू करतोय मी, लगेचच्या लगेच कोणत्या गोष्टी लगेच करायच्या नसतात. आता कसं माझा स्वभाव मला नाडला म्हणून मी या ठिकाणी आहे, अन्यथा मी बरेच कुठं तरी असतो, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी हळूहळू करतोय, आणि माझ्या स्वभावामध्ये बदल पण होत नाही, ती एकले मोठी माझ्यासाठी हे या आपत्ती. स्वभाव बदलत नाही, स्ट्रिक्टली ह्या त्या सगळ्या गोष्टी केल्यावर काय लागतंय त्याला सगळ्या. पण होतं कसं, नाते तुटतात, बरेच काय काय गोष्टी होतात मग, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं माया मनाला पटत नाही, भले मग मला ती 4 गोष्टी कमी का असणार असे. आता ह्या बघा, हे मोबाईलचं एक खड्डा पडलं आहे, इन्शुरन्स पण तरी पण याला पैसे भरावं लागतात थोडेफार, काय करू मोबाईलचं सांगा, फोडू का ह्याला, फोडल्या मोबाईल. बर बघ, मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे हिंदीचा, त्याच्यामध्ये बघा मोबाईलचं मी काय करतोय. यू जेवण झाले का?
हाव ग पिऊ ओ माझं बच्चा लवायचा ओ कधी बोलायची नसतो तूच करते पप्पा म्हणायचं आधी आधी पप्पा म्हणली केलं की तुला काय घेऊन येणार मामा पप्पा म्हण पप्पा दादा कुठे आपला दादा कुठे दादा आजी कुठे आजी बोललेलं सगळं कळतंय आजी कुठे आजी आजी आप्पा कुठे आप्पा मम्मी कुठे पोरगी बधीर तर नाही ना डोक्याने बघते मी सगळं मम्मी तिला कळत की पप्पा कुठे आहेत पप्पा बरे डोक्यात घाल माझ्या हा दरी डोक्यामध्ये टाको इधर टाको हा आता मी हात मी येऊ द्या हातात द्या थांब की तू देऊ नको हातात द्या हा आपे घ्या पप्पी घ्या इथे वर हा गेलो का हा थांब की तूच घाल तोंडात तुम्ही लयच आवत तिला होय बाबू पाय खाव का तुझा पाय खाव तू पाय देते पाय खाव का पाय कशी देते पाय कशी देते आगाव बरे पाय जात नाही थांडा कशी अशी घालवती तिला मजा वाटते पाय खाल्ला हात खाव का हात दे पाय देऊ ना हात दे हात हे हात असा गाल दे पाय देते पाय खायला घालते हा जा दोन याचा पाय दर तर चला मित्रांनो बाकी काय नाही आज दिवसभर वाईट झालाय मला मी ॲक्च्युली लाईव्हच येणार होतो बरं का सगळ्यांशी गप्पा मारायला पण होते काय लाईव्हमध्ये असं होतं की क्वालिटी येत तर चला जेवण करायचं दुपारच्या 1:30 वाजून गेलं तर किती 1:30 वाजून बाय बाय